केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात दिल्लीमध्ये पार पडली बैठक. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती. सद्भावना दिनानिमित्ताने मुंबईत काँग्रेसकडनं मेळाव्याचं आयोजन. शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे उपस्थित तर उद्धव ठाकरे आणि राऊतांच्या गळ्यामध्ये काँग्रेसचं उपरणं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर. आज विदर्भ एक्सप्रेसने राज ठाकरे गोंदियाला पोहोचणार. यावेळी राज ठाकरे निरीक्षक आणि पदाधिकारी यांच्यासोबत बैठका घेत चर्चा करणार. रायगड जिल्ह्यातील धैर्यशील पाटील भाजपचे राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर. भाजपने जाहीर केली राज्यसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा. कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे पश्चिम बंगाल सरकारवर कठोर ताशेरे. FIR उशिरा का दाखल झाली? पीडितेच्या आईवडिलांना उशिरा मृतदेह का दिला? कोर्टाचा संतप्त सवाल. कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणी SIT CBI सुप्रीम कोर्टाने मागितला स्टेटस रिपोर्ट. रुग्णांना त्रास होतोय, काम सुरू करा, कोर्टाचं डॉक्टरांना आवाहन. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातल्या घराबाहेर वीज कर्मचाऱ्यांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी आंदोलन. नाशिक शहरातील रस्ते पुन्हा जलमय. पावसामुळे काही भागात रस्त्यांना नदी नाल्याचं रूप. मान्सूनपूर्व कामं व्यवस्थित झाली नसल्यानं मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी. हिंगोलीच्या सेनगाव आणि वसमत तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतातील कापूस, सोयाबीन, तूर जमीनदोस्त. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.